नमस्कार मित्रांनो मी चैताली आपण पाहत आहे टोटल अपडेट्स यूट्यूब चॅनल आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर आपल्यासाठी आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण शासनाने पेन्शन योजनेबाबत सर्वात मोठा निर्णय घेऊन सर्वांना खुशखबर दिली आहे काय आहे बातमी सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर, तर अशाच प्रकारचे नवे नवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा सरकार पेन्शन स्कीमच्या सबस्क्रायबर्सना लवकरच एक मोठं गिफ्ट देणार आहे तुमच्या पेन्शनमध्ये आता नऊ वाढ होणार आहे ईपीएसशी संबंधित लोकांना दरमहा प्रत्येकी एक हजारांऐवजी नऊ हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे किमान पेन्शनमध्ये एक हजार रुपयांपासून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते या संबंधित फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत कामगार मंत्रालय हा निर्णय घेऊ शकते फेब्रुवारीमध्ये होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरू शकते पेन्शन योजनेत सध्या किमान पेन्शन हजार रुपये आहे मात्र ती नऊ रुपये केली जाऊ शकते किमान पेन्शनची रक्कम वाढवावी अशी मागणी अनेक दिवसांपासून पेन्शनधारकांकडून करण्यात येत आहे या विषयावर यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे त्यामुळे नवीन वर्षात केंद्र सरकार पेन्शनधारकांना ही भेट देऊ शकते किमान पेन्शन वाढवण्याचा शासनाचा निर्णय संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशींच्या आधारावर घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये संसदेच्या स्थायी समितीने याबाबतचा सल्ला दिला होता किमान पेन्शनच्या रकमेला सध्याच्या एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांची वाढ करण्यात यावी असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे किमान पेन्शन ही संबंधित व्यक्तीच्या अंतिम पगारावरून निर्धारित व्हावी असा देखील सल्ला दिला जात आहे धन्यवाद